नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नदीला महापूर येतो काय आणि मोहित्यांचं कुटुंबाच्या कुटुंब वाहून जात काय, नशीब आपलं दुसरं काय, पण काय अक्कल आहे त्याला? आपण कोण आहोत, कोणाचा मुलगा आहोत? दुसरे कुणाचा असणार हो? लगीन झाल्यापासून देवळात तरी मला एकटीला सोडली आहे का कधी? बस बस, तुम्ही त्याचीच बाजू घेणार. तुम्हाला शोषण करायला लावलं पाहिजे उद्यापासून. लावा की मी कधी नाही म्हटलंय का तुमच्या कशाला? बाकी शीर्षासन करून तरी काय उपयोग होणार म्हणा? म्हणजे फुटबॉल उलटा ठेवला का आणि उलटा ठेवला काय, दोन्ही सारखं. वय वय, म्हणूनच लग्न आधी माझ्या मगाचा हात दाबत होता. म्हणूनच असं वाटोळ झालंय बरं तुमचं? आणि तुमच्या दाराला घरादारा तो वाटोळ करणार आहे तो कार का? मागल्या जन्मी समाजगीर होता का काय? कोण जाण कवाई बघा, ह्याचा मुक्काम आपला तमाशीच्या क्षेत्रात.
कुत्ते ना काम उरकाय नको का अरे उद्या करायची लेका सगळा दिवस मोकळा द्यायची होय मी आपली सेटन आपल्याच तळक्यात बसे अरे उद्या देतो पण कबूल केलंय की राय का तुझं बरे रे काय बरे रोगीत आपलं वाटतंय काय ते खरं म्हटलं तर माझ्यापेक्षा तू चुकी आहेस हो आपल्याला कुठं जायची बंदी यायची बंदी समाचारात नाही रात्री घरला सुद्धा चोरून जावं लागतं माहितीये चोरून जायला का होईना पण निदान तुला घर तरी आमचं घर बघ बोक पडलेला पाहिजे ना वारं आलं तर येड्या माझ्या सगळं उडून जाईल माझं जिना तुला देतो तुझं जिना मला देतोस मोकळात होईन मी बैठा घातलं जेवणार कुठनं जेवणार आतावरचं पोट म्हणलं कुठनं जेवणार लय छान आहेस का खातानं तुझी लय आठवण आली राजा कशाला एवढा जीव लावतो रे तू कुठे मी कुठे एका एका वर्गात आपण किती वर्ष काढली ती इसरला काय आता पुन्हा असं बोलशील ना तर हे ठेवून येऊन सांगतो मी हे बघ तू काय जातो काय आबा झोपले असतील जागा व्हायचे तुम्हाला घरात पोहोच तुला माहिती आहे आबा अरे हुकमाची राणी माझ्या शमशिरेच नव संस्थान पण खालसा झालंय ठाऊक आहे ना म्हणून काय झालं महाराज तर खालसा झाले नाहीत अजून राज्य गेलं संखे गेले पण अजून रुबाब काय माय माझ्या दोस्ताचा चालते आता आय बी काय नाही एकदम रामदास नगर वर्ष भारीकडे फिरकायचं नाही ठीक आहे आपली मर्जी सावत्र आईमुळे रामाला वनवास खडला
इथे सख्या बापामुळे हा राजा वनवासाला निघाला. आय तुझा मला फोटो दे. बाबा आपल्या पादुका कुठे? आडलंय माझं थिएटर. ठीक आहे, पादुका रिपेअर करायला टाकल्या असतील तर आपलं थिएटर मला चालेल. तेच मस्तकी धारण करून मी वनवासाला जाईल. अरे काय बाळा, तू रडू नको, तू रडू नको. माते कौशल्य मला आशीर्वाद दे. म्हणजे यष्टीच्या प्रवासात सुद्धा मी सुखरूपपणे पंचवटी रामदास नगरला पोहोचले. दशरथ महाराज आपल्या उग्र चेहऱ्याचा एखादा फोटो असला तर मरा द्या, म्हणजे वनवासात सुद्धा मला आपला विचार पडणार नाही. फोटो गेला खड्ड्यात, बाकी तमाशातले वाक्य बोल ना. आय बाबांना सांभाळ. पुत्राच्या दुःखाला जर त्यांना हार्ट अटॅक आला तर त्यांची नीट काळजी घे. डॉक्टरना बोलाव, पैसे दे डॉक्टरचे. आता साऱ्या जगाचे डोळे माझ्याकडे लागलेत. साऱ्या जगाचं नाही, माझं डोळं लागलंय तुझ्याकडं. नाही मी जाणार नाही म्हणजे नाही, माझ्याऐवजी तुलाच गेलं पाहिजे. शमशेर बहादूर महाराजांच्याकडं. काय माझं नशीब पाहिजे ना तुला? नको मान नको नशीब नाही जाणार. अरे कसला दोस्त आहे रे तू? असं काय करतो राजा, माझ्यासारखा येडा बागडा माणूस जमीनदाराचं पोर म्हणून शोभल का? काय करेल बोलतो? त्यात काय झालं? काय माझे कपडे घातले की शोभशील? आणि महाराजांनी ओळखलं म्हणजे राजा मला बलच्या मार्गाने पाडणू पड नको. बसा आयुष्यभर बोंबलत, दुसऱ्यांचे थोडं शिवत आणि थोडं खात. अरे एवढा चानसाला श्रीमंतीत लोळायचा तर तू काय करतोय? राजा महाराजांनी मला ओळखलं आणि पोलीस ह्याच्या ताब्यात दिलं म्हणजे. अरे कसं देतील ताब्यात? का महाराजांनी मला पाहिलंय कुठं? काय म्हणून पाहिलंय? फक्त लहानपणी. राजा बोलायचं ना समजलं. सलीकडे हे पत्र महाराजांनी द्यायचं समजलं. आजपासून नाव माझं पपण्या. माझा धंदा नीट सांभाळा, येळच्या वेळी पायथन लोकांना द्यायची गरज. बोंबलचा कामा नाही लागला. तू कुठे गेला तरी पायथन इसरू नकस. तुझं नाव काय? काय काय काय? राजा मार्तंडराव जगदाळे. काय काय झालं? हो इथंच काय? हो बसा तिथे. कुणाचा खात होता? Boss!
काहीतरी काय विचारता काय म्हणतात काय मी माझ्या छोट्याच्या बाबतीत विचारते अरे हा हा तुमचा स्वेटर होता होय माफ करा माफ काय करा चालू बस मध्ये बाईचं स्वेटर होतं लाज नाही वाटत तुम्हाला हरकत मेले बेशरम कंडक्टर गाडी थांबवा मला वाटतं आधीच थांबली गाडी नाही ह्या माणसाला आधी खाली उतरा त्यांना कशाला उगाच त्रास देता मी उतरतो ना खाली तुम्ही चला ना खाली चुप आधी खाली उतरा नालायक कुठली काय नाही होत हो नाजूक माले हो माझा उघड नका हो माझ्या सोन्याच्या बांगड्या याच्या हातात कशा अहो हे समजून सांगत होतो पण ऐकतात कुठं मलाच बडवून काढले भूताची भीती दाखवून या रामेश्वरला म्याच पकडलाय घ्या तुमच्या बांगड्या घ्या चला थोडा द्या ना आमचाच माणूस आहे हा आमचा हा म्हणजे तुम्ही कोण ते आम्ही सांगू शकत नाही म्हणजे सांगितलं तर शॉक बसेल तुम्हाला हो ही शिवाजीची लोक दिसतात काका खाली चोऱ्या फार वाढल्या आहेत म्हणून साहेब टपावरच्या पोत्यात बसले असावे बरोबर 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 माफ करा साहेब मी तुम्हाला ओळखलं नाही ठीक आहे होता तशा माणसाच्या आतून चुका या पुढे ओळख ठेवा म्हणजे झालं न ठेवायला काय झालं बरं साहेब तुम्ही आता आरामात बसा आणि या चोराला द्या पोलिसाच्या ताब्यात चला 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 आपला स्टॉप आलाय चला आपला स्टॉप आला माझा पुढचा स्टॉप आहे पुढचा स्टॉप आहे पुढचा स्टॉप आहे आपला इथे आपला चला आमचा इथे चला बाज झाले बाज झाले चला चला बाज बस काळजी करू नका इथंच आहे मी नोकरी बघतो कुठेतरी तू तिथं नसताना माझं कसं होईल म्हणतो अरे तू कशाला काळजी करतोय अरे महाराजांच्या मालामध्ये पावलो पावली ठेच लागतील इतक्या दाशा आहेत कोणी घेईल तुझी काळजी आणि जरा कुठं कमी पडलं तर मला हाक मार मदतीला धावून येईन बघ मी नक्की अरे येतो म्हणलं ना चल जाऊ बॅग राहिली की मग ती पिशवी दे इकडं आणि बघ ते पत्राचं लक्षात ठेव शिवाजी महाराजांचा नजराणा आया आमच्या पणजोबांना मिळालेला अहो म्हणूनच माग फाटलाय तो बघा असं ठीक आहे शिवून टाक पण सुईदोरा आहे ना का तोही खालसा झाला
नाही पण चुकून सुई अंगाला लागली म्हणजे लागू द्या लागली तर डॉक्टरांची नाही लागत एक वेळ तुझी लागेल काय हा चला याला खेळायला घेऊन जा हो त्या खुर्चीवर बसल्या तेच का महाराज शमशेर बहादूर खुर्ची काय म्हणतात राजाच्या खुर्चीला सिंहासन म्हणतात सिंहासन तेच आमचं महाराज आणि त्यांच्या पाठीमागे तो मुच्छड उभा येतो कोण महाराजांचा चमचा आईला चमचा का एवढा मोठा माणूस महाराज चमचा म्हणून वापरतात तर महाराजच्या शेजारीची गोल गरगरीत बाई आहे ते महाराजचं जेवणाचं ताट असन हा पूर्वी होत तर आता महाराज असणे कुठल्याही थाळीची राईस प्लेट चालती हॅलो अरे बापरे महाराज पुन्हा तोच हॅलो हो हो आम्हीच बोलतोय महाराज शमशेर बहादूर कोण आहे तू निकासना एक तारखेच्या 20,000 रुपये पोचते झाले पाहिजे 20,000 म्हणजे दोनावर किती पूज्य सांगू शकतोस का मला 20 मोजा नाहीतर बारामती कर बाईची भानगड पेपरात येईल उद्या परवा अरे मग बरं झालं की तेवढीच पब्लिसिटी होईल आमची काय पैसे नाही आलं तर तुमच्या पोराला राजाच्या पोराला युवराज म्हणतात नाहीतर तुमच्या त्या युवराजाचा जीव धोक्यात आहे समजा आम्हाला धमकी देतोस तू अरे राजाच्या जीवाला नेहमी धोका असतो कुणाचा फोन होता कालचा कालचीच धमकी पोलिसांना कळवलंच आहे म्हणा मी पोलीस काय करणार पंचनामा त्यापेक्षा आंबाबाईला साकडं घालावं म्हणते मी हातात नाही हातात नाही खाली ठेवून द्यायचा पण तू कोण म्हणजे आमच्या जगदाळ्यांचा राजा तर तू गड 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 लहानपणी एकदा पाहिला होता मी तुला काय तुझ्या वडिलांचा आम्हाला फोन आला होता एक वर्ष ताब्यात घ्या आणि सुतासारखा सरळ म्हणून मग आता एका वर्षात कसा दुरुस्त करून टाकतो मी तुला कामिनी कामिनी जी महाराज याची खोली साफ करून ठेवली आहेस होय महाराज गड 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 उद्यापासून या राजाचं ट्रेनिंग सुरू काय आधी याच्या सगळ्या ह्याची माप घेऊन ठेव जशी आज्ञा सगळी माप त्याशिवाय एका वर्षात ती प्रगती कशी करणार आम्हाला होय चला राजा तुम्ही माप घेणार मग काय हरकत कुठून सुरुवात करता पायापासून पहिली वाहन हुकमाची राणी मी माझे सगळे गुलाम हुकमाची राणी मी माझे सगळे गुलाम हुकमाची राणी मग तसे काय तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते स्वप्नात बघितलं असेल आता मी कुठे स्वप्नात आहे चला कुठे कुठे नाही 5 किलो साखर द्या 5 किलो साखर देतो ना पैसे मागता आम्ही काय कुठं पळून जाते भाई
समद्या गावाचं येणं जाणं हाय माझ्याकडं. सुरंगा म्हणतात मला. सत्यनारायणची पूजा हाय. पूजा हाय पर मालक बोंब मारतील ना. तुमचं मालक चांगलं ओळखतात मला. तुम्ही पण या की रात्री तीर्थप्रसाद घ्यायला. रात्री तीर्थप्रसाद येऊ की. बर येऊ मी. असा धंदा केला तर भिकेला लावशील मला. एक नंबरची चौताल बाई आहे ती. तिला 5 किलो साखर उधार दिली. काढ पैसे. माझ्याजवळ पैसे असते तर माझ्या मित्राला एसटीच्या टापावरून कशाला प्रवास करायला लावला असता. आणि तुमच्याकडे नोकरी तरी कशाला केली असती. तुझ्या काय बापाचा माल आहे. या पुढे तुझा बाप आला तर उधार द्यायचं नाही. समजला. या पुढे तुझा बाप आला तरी उधार द्यायचं नाही. काय बेशरम नालायक. अरे मूर्ख काय. एक माशी दे. आधी 15 पैसे टाका. 5 किती सर गाड्या घरी. गडी गडी कोणाला म्हणतो. मी काय गडी दिसतो काय. पैसा टाका आणि माचीस घ्या. काय चेष्टा आहे काय. पैसे मागतोस होय. काय कुठे पळून जातो का काय. आम्ही सगळ्या गावचं येणं जाणं आहे आपल्याकडे. गणपत पाटील म्हणतात आपल्याला. उधार मिळणार नाही. का एवढा कसला माझा रे तुला. मालकाची ऑर्डर आहे. या पुढं तुझा बाप आला तरी उधार द्यायचं नाही. काय समजलं. हरामखोर माझा बाप काढतोस होय. असं मालक म्हणाले. मी नाही. माफ करा पाटील. नवीनच केलंय का मला. कुठं काय बोलाव करतच नाही. हे घ्या माचीस. जरा नीट समजावून सांगा त्याला. कुठली माझ्याकडे जमा होता तुणास. काय एक एक नमुना आहे. छे 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 गाढ मूर्ख. काय दोस्त फार लागलं ना. फार लागलं नाही. तुम्ही सोडवलं असतं तर नक्कीच मेलो असतो. तुम्ही आम्ही कशाला. सीधा गजा बोलले का मला. आहे ख्याल मी. तेरा नाम. माझं नाव राजा. क्या बात. गावात नवीनच आहे मी. त्यात कळलं मला. आता काय होतं ते काम पर गेलं. सोड रे यार कशाला काळजी करतो. सगळे राजे आजकाल रस्त्यावर आलो. तुझं काय होऊन बसलं. नाही पर एक आधार होता ना तो पर गेला. आता खायचं काय पोटात. हे उपरवाले का काम. हे आपलं काम नाही. चल मेरे साथ. कुठं. माझ्या घरी. तुला कशाला उगाच बाहेर. अरे छोड यार कोण कोणाचा बाहेर वाहतोय. हे देख नोट. नोट पर लिखाय खरसने वाले का नाम. हे तर मालकाचं पाकिट दिसलंय. त्याने तुला मारलाय. सालाचा खिस्सा हलका करून टाकला. मी तू खिसे कापूयस. काय करणार. भल्याची दुनिया आहे का आजकाल. पोटाकरता सगळं करावं लागतं. बिन भांडवली धंदा. पकडलं पोलिसांना म्हणजे लाजून बोर्डिंग फुकतात. चल मेरे साथ. अरे यार काय तो झगडत आहे यार. ये राजा ये कम. कसं काय वाटलं आपलं लॉजिंग. वा चांगली की जागा तरी. तुझी नाही आपली. बस आता तब्येत न राहायचं. खाना पिणार मजा करणार. मी आलो. तुझे उपकार कसे घडावे कळत नाही. अरे सगळे काय शिकवतो. डोंट वरी असा तयार करतो. देखते राह ना. मी आलो. कुठे जा झालं विचारच. अरे ही सिनेमा सुटायची टाइम म्हणजे आमची धंद्याची टाइम. जय कालिकाली महाकाली रेणवाली कलकत्तीवाली. अच्छा बघ दार लावून घे. चोरा चोरीचा फार सोसळा नाही. इकडं Thank you.
स्वेटर वाली इकड़े कुठे स्वेटर वाली इकड़े भांगड है तुला नाही काय सांगतोय चल हा नहीं ती Thank you.
वैताग झाला चांगला पाकिट मारायचा धंदा चालला होता तो बंद करायला लावलास म्हणजे नोकरी करावी प्रामाणिकपणानं पोट भरावं किती ठिकाणी हिंडलो आपण नोकरी मिळाली भरलं पोट अरे काय ते बघ तुझं बघ काय कुत्रा पाहिलंस कुत्र्याला काय बघायचं तसं नाही त्याच्या तोंडात काहीतरी दिसतंय बघ जीभ आहे जीभ अरे 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 जीभ नाही रे दुसरंच काहीतरी दिसतंय दात आहेत बघ सुळे सुळे मारून टाकीन दादा राजा बैस अरे कुत्र्याचं फार वाईट असतो एकदा जर का चावलं ना फार काय होणार आहे 14 इंजेक्शन घ्यावं लागतील ना तेवढ्यानं भागलं तर नशीब माझ्या एका मित्राला कुत्रा चावला होता कुत्र्यासारखा भुंकायला लागला असेल नुसता भुंकायला नाही लागला रस्त्यात दिव्याचा खांब दिसला तरी दिसला तंगडीवर केलीच त्याने फार वाईट असत त्याच्या तोंडात पैशाचं पाकिट दिसतंय पैशाचं पाकिट हळगोल कोणाचं पाकिट आणलं पोलिसला बोलू का अरे माझ्या सोन्या
पैशाचा एवढा लोभ बरा नाही बरं. सांग सांग. गाढवा पुढच्या जन्मी माणूस होशील माणूस. हा टाकलं माणसाचं नाव घेतल्यावर घाबरला. शहाणा शहाणा यायला पळ पळ पायदळून पळलं बघ. राजा अरे बघ अरे आयुष्यभर नोकरी करून एवढा पैसा मिळाला नसता. देव कोणाच्या रूपाने येईल काही सांगता येत नाही. जय मांगीर बाबा जय मांगीर बाबा. काय आपण गरीब आहोत पण आपण चोर नाही. बरं मग ज्याचं पाकिट असेल त्याला आपण परत देऊन टाकू. शाणा पाहिलं नशिबानी एवढी रक्कम मिळाली आहे असं म्हणतोस. ठीक आहे पाहिलं पण याचा मालक कुठे सापडतो. घालतो आपला खिशात. अरे माल घे ना कार्ड असेल ना कोणाचं. हे काय डॉक्टर अरविंद पाबळकर दाता ते डॉक्टर स्टेशन रोड. काय मग डॉक्टर पाबळकर यांचं पाकिट मी मारलंय पूर्वी. चला त्यांच्याकडे जाऊया. हा म्हणजे चला आलायच आपलं. बरं ठीक आहे ठीक आहे सांगते मी डॉक्टरना. ठीक आहे. डॉक्टर आहेत ते. हो आत आहेत. आत आहेत. थँक्यू. सवय जात नाही आमची. कसली याची आपले हे दात काढायची. डॉक्टर 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 नमस्कार डॉक्टर. नमस्कार. काय उपयाचं तुमचं. काय उपडणार रे दात का दाड. नाही आम्ही तुमचं पाकिट द्यायला माझं डॉक्टर पाबळकर माझंच आहे. कुठे मिळेल तुम्हाला हे आम्हाला ते पिसाळलेलं कुत्र्याचे खिशात ना. नाही आपलं त्याच्या जबड्याचं रस काढलं. हे काय अजून आता देवा हातावर आहे. छान छान पहामके कसं असतं ते. अहो अशा शूर आणि पराक्रमी माणसाची आज राष्ट्राला गरज आहे. काय करता आपण सध्या. आम्ही बेकार आहोत. अरे वा छान. कालच आमचा नोकर पळाला. आजपासून लागणार काय आम्हाला आमच्याकडं. हो चला दात घासा. काय घासा. अहो दात सकाळीच असेल गेम. हे नाही तुमचे हे. हसते हसते म्हणून रे बोटाला चावतील. चावणार पण तेच चावकी पण हाताला कशाला पोटाला चाल. किती वेळा आईला बोलावला हे आपलं वागणं शोभत नाही तुम्हाला. मग कसलं वागणं शोभत ते तर सांगशील. तुमचा हा फाजीलपणामुळेच आवडत नाही मला. लगीन झालं की माझं सगळं काही आवडेल माझ्या रामीन. लगीन तुमच्याशी काय कुठे जमवलंयस वाटत. माझ्या डेपला मुंगळा डसला ग बाई डसला. काय राजा कशाला बोलावणं केलंस. काय नाही सहजच. कसं काय चाललंय तुझं. एकदम फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. डॉक्टर. हो डॉक्टर. काय झेडपी. काय रे डॉक्टर आहेत का. नाही डॉक्टर बाहेर गेलेत. बाहेर गेले. तुम्हाला काय दात उपटायचेत काय. नाही रे बाबा. मग दात कसले उपटतोस. चाललो होतो रस्त्यानं. सहज आलो भेटायला. बसा ना बसा डॉक्टर येतील. या बाबने या मला मदत कर ना. गजा कुठे. अरे गजा सकाळपासून गेला तो परत आलाच नाही. चल. हे पण ज्या असेल ना बंगल्यावर महाराज माझी वाट बघत असत. नाही नाही चल ये हे डबे काढून ठेव. डॉक्टर आहो डॉक्टर. बाबण्या माझ्या वडिलांचा आवाज दिसतो. अरे बाबा आले का. काय हे बघ तू त्यांना 2 मिनिटं थोपून धर. आणि मी इथं आहे म्हणून सांगू नको. चल. अरे डॉक्टरकडे कोण आलंय बघ. आणि हे काय डॉक्टरचे कपडे अंगावर. नाही तुम्हाला नाही काय तुम्हाला दात काढायचं नाही. नको सुई खाल्ली वाटतं. नको 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 नाही हो नको नाही नाही हो नाही नको हो ना. तुम्ही जरा येणार धरा भाऊ. हा सर. काही काही पेशंट म्हणजे अगदी लहान मुलासारखे करतात. धरा धरा धरा. बर बर. तुम्ही जरा तोंड उघडा भाऊ. उघडा तोंड. हे
एका झटक्यात उपटली. दुसऱ्या डॉक्टरला 6 महिने लागले असते. डॉक्टर साहेब, तुमचा आवाज आमच्या मुलासारखा वाटतो. मुलासारखा? तर किती महिन्याचा आहे तुमचा मुलगा? महिन्याचा? तुम्ही असं करा, तुम्ही 1 मिनिट बसा, मी 5 मिनिटात येतो. काय, दाताचा एक सिरियस पेशंट आहे, बर्शियन गॅस वर ठेवलाय, तुम्ही जरा थांबा, अर्जंट व्हिजिट. हरामखोर, डॉक्टरनी झाडू मारा ठेवलाय करा, माझी कोणी काढ हरामखोर, धरा पकडा, चला चला हरामखोर, चालाय डुलत की तुझी बॅग मी निघाल. अजून मागून येत आहे तले बोल बोल. माझी कमी करतात का? तू तू तिथे आजा आजा खाली जातो. काही राजा चल. अरे काय चल, काय मी काय करणार तिकडे जाऊन? काय तिकडे राजा चल, असा चान्स पुन्हा मिळणार नाही. बाळ होणार आहे. अरे मॅटर्निटीची केस आहे, बाळणपणाचे केस मध्ये मला काय कळतंय? बोबला तुला काय करणार? जसं राजा ते आले आले. चल बाळ, चल चल. कुठे गेले हे? चल डॉक्टर आहेत ना ते? हो ना. अरे काय चाललंय काय? करवत करवत चाललंय काय? ऑपरेशन ऑपरेशन ऑपरेशन. राजा काय वेड बीड लागलं काय तुला? करवत, स्क्रू ड्रायव्हर, हातोडी, अरे काय चाललंय काय हे? हा फोडली, करवतीनं कापली, तेव्हा उघडली ही बॅग. म्हणजे बॅग आहे का सोंग आहे? म्हणजे काय झालं? चावी दवाखान्यातच राहिली ना. बाई, मी नाही हात लावला तिला. म्हणजे आपोआप असं बाळ बाळंटीन सुखरू. राजा, अरे देव तारी त्याला कोण मारी. काय राजा, फार झालं की नाही? पुढल्या वर्षी तुझा बाप येईल तुला न्यायला, तेव्हा फार फार इंग्रजी बोलता आलं पाहिजे. काय महाराज, आता आणखीन एकदाच म्हणतो की झालं पाठ बघा. येस येस, नो नो.
थैंक यू थैंक यू सॉरी सॉरी गुड 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 हल्ली मॅट्रिकला इंग्रजी शिकवतात का नाही रामभाऊ शिकवतात शिकवतात महाराज पण ट्यूबलाइट पेटायला नको कामी नाही भाई माझ तुमच्यावर प्रेम आहे काय म्हणाला हे इंग्रजीत कसं म्हणायचं म्हणतो असं त्यात काय अगदी सोपं आहे माय लव्ह इज अपॉन यू नो नो आय लव्ह यू अच्छा अच्छा गुड 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 थांबाओ तू काय जागा उपडा करू नका काय हॅलो येस येस लिटल स्टॉप प्लीज महाराज मार्तंडराव जगदाण्याचा फोन आहे पाठकोतो येस हा पण मार्तंडराव अरे यार किती दिवसानं याद केली आमची काय हा कुठून बोलताय मी स्टेशनवरून बोलतोय नाही कोर्टाच्या कामासाठी चाललो होतो औरंगाबादला वाटत दाढ भयंकर दुखायला लागली म्हणून उतरलो थोड्या यासाठी नाही आता पुढली गाडी 5 मिनिटात आहे हे काही खरं नाही हा यायलाच पाहिजे तुम्ही आमच्याकडे यायलाच पाहिजे काय हा अहो काय करणार कोर्टाची तारीख आहे जायलाच पाहिजे पर राजा आहे ना हो तिथं अरे अरे आत्ताच वर गेला वर गेला काय झालं त्याला एकाएकी नाही वर म्हणजे तसा वर नाही माडीवर हाप हाप इंग्रजी शिकवतोय आम्ही त्याला काय राजा राजा इकडे खाली तुझे बाबा बोल त्यांच्याशी बाबा बाबा लढाईचं स्वन करू लागेस हे नाटक तुझ्या आईकडे कर तू महाराजांकडे आहेस का पळालास कुठं हे बघायसाठी मुद्दाम फोन केला समजलं लढते अरे लढायला काय झालं हो फार दिवसांनी गाठ झाली ना जरा वाईट वाटलं तुम्ही काय म्हणताय नाही तुला याची कल्पना नाही अजून हे असं करा लागतं बाबा नालायक बेशरम हलकत काय माहिती तू कशाला एकटा घराच्या बाहेर पडलास तुला सांगितलं जाऊ नकोस म्हणून अरे तुला बघायला बाहेर पडलो तुम्ही आंधळ्याला मारलं लोक हा माझा मित्र आहे कालपासून आंधळा आहे म्हणजे मात त्याला काय आंधळ्याला मारतात बघा बघा म्हणजे आला आता बरोबर हे बघा माफ करावं मला नाही केलं माफ केलं तुम्ही अरे काय माफ करा पापा येतात मारलं मला आंधळ्याला मारलं चला 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 शोपलेलं मारलं मला गेले का सगळे जरा थांब जात जरा थांब अंगाला मारलं पापा दलाला मारलं गेले का रे सगळे गेले चप्पल तुटली ती मारे हड आलो राजा आय लव्ह यू यू का म्हणून काही चर्चित आलीच तर चल आता अगदीच भोळा आहे ग माझा राजा अहो आय लव्ह यू म्हणजे म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला चला ते सांग लवकर अगदी ओठावर आहे माझ्या मग नको सांग ओठावर मीच टिकून घेतो
Gracias.
आपल्या बायकोला भेटायला काही टाइम बरा पाहतो का? तोंड समारंभ बोला, शुद्धी थार का? कोण कोणाची बायको? आणखी कोण बोल, करते तू माझ्याशी लगीन का तशीच ठेव तुला? काय नाजू खात आहे का तुझा? तुला माझ्या फणाची मालकी करतो. ए सखुबा आहे, तू तरी सांगिला. गुलाबराव 16 ते 10 सांगून ठेवलं तुम्हाला, पुन्हा येऊ नका का इकडं? तुम्ही मारा द्यायचा आणि आम्ही नोकर. पण लाज नाही काढली नाही अजून. चालतो चालतो म्हणते का तुम्हाला? ठीक आहे ठीक आहे, बघून घेईन. अजून विचार कर, 8 दिवसाची मुदत देतो तुला. जाणार ठेव, नाही म्हणालीस ना तर 2 घासाला मोदा राजा. काय रे बमण्या तू? आता काय रे तू? एकदम मजेत. 2 वेळा मस्त खातोय पितोय. अरे तुझं कसं काय नोकरी बिकरी? हा तेवढं विचार नगर. काय नोकरी काय मिळते जाते, पुन्हा मिळते पुन्हा जाते. रिक्षा चालवायला घेतलीये रोजानं. मालकाला 15 रुपये द्यायचे महिन्याला. हे रोजाला रोजाला पेट्रोल आपलं. बर जातो. काय मालकाच्या पोरीला सिनेमाला सोडायचे? मजा काय मजा आहे फुकटची खेप. भाडं नाही काय? बरं येतो बोला. या या दाखवा वहिनी साहेबाना. 36 24 38 36 24 38 काय बोलताय का महाराज? 36 24 38 ही राजाची माप म्हणजे कम्प्लीट रूपांतर झालंय त्याच. आणि अंबाबाई असं कसं झालं हो राजाच? आपला एकुलता एक मुलगा किंवा मी कसा हो? नाही नाही तुम्हाला नाही महाराज, नाही पण ही चुकून म्हणतील माप सांगितली. अरे काय खरंच की काय घ्या लिहून घ्या. छाती 36 इंच, उंची 5.5 फूट. काय चांगला सुधारलेलं दिसते. चांगलाच सुधारलाय काय? त्याची छाती 40 इंच वरती. माझ्याकडे द्या बघू पण. मला बोलायचंय राजाशी. भारी वाढलाय हो माझा पोर. राजा आहे का तिथं महाराज? अरे वा, मग त्याला जरा फोन द्या, त्याची आईच त्याच्याशी बोलती. राजा 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 बघू. हॅलो हॅलो तुझी आई. राजा अरे माझ्या राजा. आई
बाबा रिक्षा खाली आहे का? कुठे जाणार तुम्ही? समशेर बाजारांच्या बंगल्यावर। बसा बसा। चला हा बसून घ्या, बसून घ्या। चला हा सर जपून ने रे बाबा। किती पैसे झाले बाबा तुझे? हा हे काय आपला रिक्षावाला कुठे गेला? जाऊ द्या हो, परत जाताना आपण ह्याच रिक्षातून जाऊया। कधी एकदा माझ्या राजाला बघिनसं झालंय मला। चला ना। बार बार चला। राम 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 राम। आपण कोण? मी महाराजांचा मित्र। हा म्हणजे मार्तंडराव जगदाळे का? होय। पर महाराज कुठे आहेत ना? जीव गलबलला बघ माझा, म्हणून तर इतके चाचणी तुला बघायला आलो। बरं सगळं नॉर्मल दिसतंय तुझं। नॉर्मल कसलं आलंय? काय वाढून दिलंय गो माझं पोर घालती? तुम्ही का बसाव? महाराजांची काहीतरी गफलत झाली असं सांगतात। शक्य आहे, एरवी त्यांची माप कधी चुकायची नाही। तुझं ठीक चाललंय ना हो सगळं, तमाशा वगैरे? आले आले काय घालून पडून बोलायचं ते? बोलू दे आई बोलू दे, कर नाही त्याला डर कशाची? इथं आल्यापासून एकही तमाशा बघितलेला नाही, दिवसभर महाराजांच्या ऑफिसात काम करतो। तमाशा रात्रीचा असतो महाराजा। हो रात्री माझा हे चालू असतं ना काय चिंतन, दिवसा काम रात्री चिंतन। बरं येऊ मी आता, काम बरं खोळंबलंय। बघ कशी शिस्त लावली महाराजांनी, पोरगा लायबीला लागला का नाही? मग हायच माझं पोरग तसं गुन्ह्याचं। माझे आई वडील आले। आत्ताच त्यांना दुकानी जवळ आलो मी। महाराज काय गाडवा महाराज येऊन गाडी कपाटातलं पण बस। राजा तू दोन आवाज काढले काय रे का? हो नाही काय, एक कमावलेला आणि एक नेहमीचा। परत काढ बघू। परत काढू? हा मला हाक मार। महाराज तुम्ही डोळे जागता का? डोळे लक्ष ठेव। एक दोन महाराज। गड 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 गड। अला वा अला वा वा काय छान छान। गड 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 गड। आता कपाट उघड। हा काय कपाट उघड? हे ठेवायची मी ठेवतो। कपाट उघड म्हणतोय मी, कपाट उघड। अरे काय झालं? पावसाने घट्ट झाली। काय काय घट्ट काय झालंय? व्यायाम करतोस ना, उघड जोरात उघड। सोडा काय ठेवतोस? काय ठेवतोस? एका आंधळा का आत मोडलेत माझे? हा हा परवा माझं चप्पल छान शिवला होता तो जातीवंत। अरे अलीकडे शाळेत काय चप्पल शिवायला शिकवतात काय? कमवा आणि शिका, अर्न अँड लर्न। गुड 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 गुड। आता माझे सगळे बूट तुझ्याकडे रिपेअर करायला पाठवून देतो। हा रिपेअर करून ठेव आणि चांगले पॉलिश पण करून ठेव। काय करायचं रे आता? काय करायचं? ऑफिसर चल मग सांगतो काय करायचं। काय करायचं? महत्वाची कागदपत्र काय तरी गुप्त तुम्हाला राहता। चला हा नौका टाईप करून घ्या। नौका नौका जनरल मॅनेजर। जनरल मॅनेजर महाराष्ट्र शुगर केन फॅक्टरी प्रायव्हेट लिमिटेड या सप्रेम नमस्कार विनंती विशेष। आपण पाठवलेली एक टन साखर पोहोचली। पोती सुखरूप आहेत काळजी नसावी, पण आपली साखर नमुन्याप्रमाणे नाही हे कळवताना आम्हाला अत्यंत खेद होत आहे। कृपया आपली वैशिष्ट्यपूर्ण साखर परत घेऊन जावी आणि उलट बोटीने नमुन्याप्रमाणे साखर पाठवावी। यासाठी होणारा खर्च आपण करण्याचा आहे। प्लीज नोट, इतपर असा फोरसाळपणा होता कामा नये। तुमच्या अरे आई बाबा कधी आला तुम्ही? आताच माझं लक्षच नव्हतं, कामात चुकलं जरा मी। या ना बसा ना बसा, नको नको
चलू दे चलू दे तुझ काम चला चाकरीच्या धंद्यामध्ये तुम्ही आमची पार तंतून टाकली. तुम्हाला जोड्याने खाल्लं पाहिजे. आज त्याला म्हणाल ओ महाराज याय नका रका चाल द्या चाल द्या कामात व्यत्यय नको काय रोजच्या राऊंडवर आलो होतो. गड 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 राजा काम चाललेलं काय काम चाललंय ना. गड 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 राजा येतोय आम्ही आता प्रकृतीला सांभाळून जायचं. हा त्याशिवाय काही एवढी माफ वाढली. गड 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 चला गाडीची वेळ झाली एक काम कर रे. हा बाकी मातणराव हे खरं नाही ना तुमचं येणं. अहो जेवायला सुद्धा थांबत नाही म्हणजे काय. पुढल्या वेळेला मुक्कामालाच येतो मग तर झालं. नाही त्याचं काय उद्या कोर्टाची तारीख आहे नाही तर मग आपलं यांची आपली नेहमीचे कोर्टाची काम. आता मी इतका हट्ट धरला म्हणून आले तरी माझ्या बरोबर. अहो तुमच्याकडे एवढं तरी ऐकतं. आमच्याकडे तर यांना काही सांगायची सोय नाही. कामिनी जी बाई साहेब हे बघा आमच्या राजावर लक्ष ठेवा. हा हो हो बर मग येतो आम्ही. बर बर हो रामभाऊ हो ड्रायव्हरला गाडी काढायला सांगा. कशाला रिक्षा ठेवली बाहेर असं म्हणता. येतो बर येतो आम्ही. हा चला कार बाबा कुठं गायब झाला होता आल्याबरोबर. जरा घेऊन आलो का चहा चहा. कुठं जायचं स्टेशन स्टेशनवर. कामिनी काय घाबरले होते मी. तुला घाबरायला काय झालं. मला वाटलं तुम्हाला न्यायला चालत ते. तुमचे आई वडील दुसरं कोण. माझे आई वडील. मग मगाशी आलेले. हा ते माझे आई वडील. काय घाबरायचं म्हणजे. मी घाबरत नाही तू कशाला घाबरते. हे बबल्या इथे काय घाबरले. घाबरलं की स्वतःच्या नावाने मला हाक मारते. मी घाबरलोय मला सवय आहे. घाबरलं की स्वतःच्याच नावाने हाक मारायची. काय बबण्या. राजा 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 माझा दोस्त आहे बबण्या. रिक्षा चालवतो दुसऱ्याची. काय ऍक्सिडेंट बिक्सिडेंट केलं की काय म्हणेल. अरे तोडक्यात बचावलो. हो नाही तर काय मारत. अरे बाबा काय करत काय होतास तू. पुन्हा त्याचा फोन आला होता आणि तुझा पत्ता नाही. काय म्हणाल. काय नाही रे नेहमीच त्या धमक्या दुसरं काय. हा कोण. माझा दोस्त आहे बबने गावाकडलं आहे. सहज भेटायला म्हण आले. वा चांगला बलदंड माणूस दिसतोय. गड 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 काय करतो काय. मी रिक्षा चालवतो भाड्याची. पूर्वी फाटकं जोडून वाहन शिवायचा गरीब आहे. अरे अरे काय महाराज ठेवून घ्या आपल्याकडं असं म्हणतो. राहतोस का रे. काय माझं ठीक चाललंय महाराज. पण माझा एक दोस्त आहे त्याला जर नोकरी दिली तर फार उपकार होतील महाराज. अरे त्यालाही नोकरी देतो तुलाही देतो आपल्याला काय कमी आहे. काय आमच्या महाराज म्हणजे कुणाला नाही म्हणायचं नाही. पुरुष माणसाला तर नाहीत पण बाई माणसाला तर नाहीच नाही. काय महाराज बरोबर आहे. अरे एवढं दिलंय देवानं आपल्याला काय कमी आहे. सरकार घेऊन घेऊन किती घेणार आहे. उद्या घेऊन ये तुझ्या मित्राला दोघांनाही नोकरी देतो. चल राजा चला. अरे तू कशाला येतोय. तुला उद्या बोलावलंय. काय काय काय
कळेल नंतर कळेल ना. मला नाही का सांगणार तू? काय मला वाटलं? अहो तुमचा आनंद तोच माझा आनंद. काय करणार तुला? नोकरी मिळेल नोकरी आणि काय होता? पगार नाही करणार. पण महाराज म्हणाले तसं वळकडी घेऊन जातो. पण मला कडे घेऊन जाता? मी तुमची वळकडी आहे. वळकडी नाही पण गादी आहेत ना. गादी महाराजांची गादी गेली पण लोक आणि चक्के अजून आहेत तिकडे. तो डाक चलू. पण मला नाही करणार. मला काय नोकरी करायची महाराजांची? पण मला करायची ना. आणि नवरा करेल तेच नको का बायको न करायला? अहो पण मी बायको व्हायची तुमची. उशीर ग राजाची नोकरी मिळणार आपण जीवाची मुंबई करत लवकर काय करा. अरे राजा अर्षात बघून घे ब्रादर. ए बघून घे. ओ राणी राजा बोलवत्यात. अगे बाई तुला रुसू नको. अगे तुला सिनेमा बघा घेऊन जाईल. तुला आटल्यात नाही. अगे तुला फिरायला घेऊन जाईल ना. चल फिरा न जाऊं तू येतेस का ग पोरी. चल फिरा न जाऊं जोडी न जाऊं सिनेमा पाहू अन हचलत दोघ बिराऊ. काग पोरी चल फिरा न जाऊं.
तुम्ही दोघे जर इकडे येता का प्लीज? काय झालं? काय नाही तुम्हाला? अहो मला काही झालं नाही हो, पण माझी गाडी चालता चालता अचानक बंद पडली. नाही म्हणजे मी तसा जरा प्रयत्न केला पण ती स्टार्टच होत नाहीये. अच्छा अहो तुम्ही जरा बघता का? बघतो ना. बघा ना प्लीज. ओल्ड मॉडेल आहे, जुनं आहे, जरा वेळ लागेल. अहो जुनं मॉडेलच मजबूत असतं म्हटलं. अरे वा, बघतो जरा थांबा मी बघू. गाडीत जंत झाले, त्याला एरंडेल घालावं लागतं. कठीण आहे भाऊ तुमचं. डोंट वरी. चालवले का तुम्ही या गाडीचं? बोलायचं काम नाही. बसा, आम्ही दोघे मेकॅनिक आहोत. अहो पण कठीण आहे तुमच्या पुढे. अहो असं काय बघा ना जरा. बंद पडली गाडी, चालायला वेळ लागेल. अहो मगापासून तेच सांगते मी तुम्हाला. जरा धक्का मारत का? धक्का गाडीला. हो बाई, गाडी टाकी हरत नाही. गाडी आहे का काय साली? नीट व्यायाम कर. तुझ्या बापानं सांगितलंय एका वर्षाच्या सतपालला मारलं पाहिजे. मारलं पाहिजे. आपल्या युवराजानं सतपालला मारलं. मी तर चुकी झाली. अरे दरवाजा कसं लावतोस? सगळं उघडं अंगे ना. एखाद्या बाईची नजर गेली म्हणजे मग गडगड गडगड. बाईची नजर फार वाईट. केव्हा लागेल सांगता येत नाही. सांगता येत नाही काय? गडगड गडगड. दरवाजा लाव. अरे पहिल्यांदा काय करतोय? महाराज पहिल्यांदा मग बॉक्सिंग करतोय. गुड 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 गुड. बॉक्सिंग का? छान छान. चांगले जोरात बुद्धे मा. काय? दोन तीन चार पाच. गुड 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 गुड. छान छान. आणि जमते का? आम्ही येऊन दाखवू. नको नको महाराज, छान जमते. जोरात आवळून मा. मूठ चांगली घट्ट झाली पाहिजे. काय? महाराज आता खूप दमलोय. आता वेट लिफ्टिंग करतो. वेट लिफ्टिंग? गुड 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 गुड. उठा नीट उठा. चांगलं दोन्ही हाताने धरून नीट उठा. काय नीट जमतंय का? आम्ही येऊ. नको नको नको. चांगले उचलले, अलगद उचलले. गुड 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 गुड. शाबा शाबा. महाराज आता आसनं, योगासनं. आसनं का? गड 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 गड. अरे पण तुला नाही जमायचं ते. आम्ही देऊन दाखवतो. काय? दारुगार दारुगार. काय महाराज कशाला मध्ये दार ठोठवलं तू? कशाला म्हणे? उगाच वेड्यासारखी वेडी वाकडी आसनं करायची नसतात. पाय लचकला, मोडला म्हणजे मोडला म्हणजे काय? काय? अरे जमिनीला अंग टेकवायचं नसतं. काय तेच करीत होतो. काय करतो? तुला काय करते त्याच्यातलं कपात? चल माझ्या बरोबर, मी दाखवतो तुला. चाल ये. कशी खडीच झाली एका माणसाची. महाराज कवानी कुठं कर्मात दिलं?
नैसर्गिक मृत्यू नव्हता तर खून होता आणि ते गेले आपल्या मागे एवढी मोठी इज्जत ठेवून गेले आहे खरी मोठी आहे मोठी आहे इज्जत पण एवढी मोठी इज्जत असून तिला वारसच नाहीये तेवढ्याच ती मला घेऊन घ्यायचा विचार आहे का तुमचा हे बघा मला असा भारीपणा धरा नाही पाहून तुम्हाला शंकराच्या देवळात जाताय की नाही कधी रोज जातो आम्ही मग गेल्यावर आधी काय करता घंटा वाजवतो नाही 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 त्याच्या आधी काय करता नंदीच्या पायाला हात लावतो तस हे सुद्धा एक शंकराचं देऊळ आहे असं समजायचं आणि त्यातल्या नंदीनी ठीक आहे आम्ही तुमच्या पायाला नुसतं पायाला हात लावून भागायचं नाही नैवेद्यातला अर्धा वाटा या नंदीला द्यायचा लाच मागतोय सोकावलाय सोकावलाय देऊ महाराज देतील त्याचा अर्धा वाटा बरोबर देऊ असं काहीतरी बोला जावा आता फटाफट अबट अभाव चालले पिक मार गेला का गेला 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 बघ गेला आधी विचारायचं मग मारायचं अशी आमची पद्धत आहे सांगा का फटके मारायचे तुम्हाला काय महाराज आपण जे द्याल त्याचा अर्धा हिस्सा तो चौकीदार म्हणतोय त्याशिवाय हात सोडत नाही महाराज म्हणजे काळा पैसा गोळा करतोय तो कोण आहे तिकडे कोणी नाही आम्ही दोघं आहोत त्या चौकीदाराच्या झोपडीवर ताबडतोब छापा घाला आणि तो का पैसा ताबडतोब महाराजाने आपल्या खजिन्यात जमा करावा बरं बरं हे कळतंय आम्हाला तुम्ही राजा लागता शिकू नका हे बघा तुम्ही दोघे आज इथंच राहा महाराज हा संभव या दोघांची राहायची व्यवस्था करा चला लवकर निघा महाराज तुझी ही हिंमत आज कोणी सोडलं तुला मुद्दाम झालो एकदा सोक्ष मोक्ष लावावा म्हणून गट 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 तुला काय वाटलं तुला घाबरून आम्ही तुला पैसे देऊ काय हे वाचून तरी द्याल का नाही आता तर तुला दमडा सुद्धा मिळणार नाही ती नक्कल होती महाराज अस्सल माझ्या घरी आहे उद्या पेपरात आलं म्हणजे आम्ही खुलासा करू एका कलाकाराला दिलेली दाद होती ती आमची दाद का पोटगी एका तमाशगीर बाईला दिलेली राणी साहेबांना हे कळलं तर हराम खाऊ आम्हाला धमकी देतोस मीच नाही सारं जगच म्हणतंय तसं एका राजाची लेख तमाशात नसते म्हणून
साप खोट आहे. बारामती कच्चकोबाईचा आणि माझा तसला काहीही संबंध नव्हता. शालिनी माझी मुलगी नाही, मी तिला पाहिलेली सुद्धा नाही. हरकटाचा साता होय तुम. 20,000 द्या कधी घालूच. आणि नाही दिले तर कोण आहे काय? कोणी नाही महाराज, हे थंडगार पिस्तूल गरम होऊ का पाहत आहे. आमचं आधीच गरम झालं आहे. आपले माझ्या वागानो महाराज, आज ऐन येऊन प्राण वाचवले. नोकरी तर तुम्हाला दिलीच आहे. आता तुमच्यामुळं आज हा गंठा वाचला. हो, नाही तर त्या गुंडानं पळवलं असता. आता दोन गोष्टी तुम्हाला करायच्या. काय? कशाला महाराज? एक मी करीन, राहिलेली मी करीन. पळाला तो गुंड, नेहमी धमक्या देतो आम्हाला. त्याची पित्तम बातमी काढायची. काढली. दुसरं काम, आमच्या युवराजांचं रक्षण करायचं. केलं सोपं काम. त्याबद्दल आम्ही तुम्हाला महिना 200 रुपये देऊ. 200? बरं बरं, 400 रुपये देऊ. महाराज, ठीक आहे. धर्मा 500 रुपये देऊ. बस पुन्हा त्याची बाई उठते धर्मा. महाराज, मंजूर आहे 500 रुपये. एवढा प्रकार तुझ्या बापांनी कधी पाहिला होता? काय कळत नाही. काय नाही, सारखा सारखा ओळायचा. म्हटला तर मी मग पैसे मिळाले तू बाबड्यात. मन कसं तर आवडत आहे. अरे केव्हापासून मन आवडतोय माझे. कुठे चला तुला सांगता मला. गाला भरी
धरला हातात नको चोर अंग राजा तुझ्या रंगात राणी झाली दंग राणी हात धरला हातात नको चोर अंग कामिनी मला खरोखरच जमीनदाराचा पोरगा समजायला लागली. मग बिघडलं कुठे त्यात? बिघडलं काय, दर दोन मिनिटांनी चालू असते आय लव यू आय लव यू. मग तू पण म्हणायचं आय लाईक यू म्हणायचं, तेच काय. स्वतः नाची मला पण नाचवती. ये दोन केळी दे राजा. या गरीब पोरीला फसवायचं माझ्या लाही जीवर. शपथ सांगतो तुझं, तू नाटक संभाळ, मी आपल्या गावाकडे जातो. नशीबवान आहे, एवढी मजा करायला मिळाली, करून घे की लेका. काय करून घे, माझ्या राजा महाराजांच्या ध्यानात आलं, मला बेड्या ठोकेल तू. हा बेड्या ठोकेल. अरे काळजी कशाला करतोय, उद्यापासून मी येतो की राजवाड्यावर. कुठं आहे तो हरामखो? काय पकडला बायाला? शाबास, हा कोण ठाऊक आहे तुम्हाला? नाही, फोटो नाही पाहिला पेपरात? अहो 27 खून करून फरार झालेला रघुपती राघव तो हात. जरा तुमचे नाव आणि पत्ते सांगाल का? माझं नाव राजा भाऊ बबने. सकारा लिहून गे. चला चला घेऊन चला याला. राजावर माझं प्रेम आहे साला, कुठला कोण वसाडगावचा राजा. मग काय लागलं त्यांच्या नावाने कोकल्याला? त्याच्यासाठी तू झुरतेस ना म्हणून. चल बाहेर फेटवर जाम भरलाय, अजून तुझी तयार नाही. चल बाहेर चाल बाहेर. सांगितलं ना ह्या पुढे घाणेडी गाडी गाणार नाही, पैशाच्या तारात नाचाने म्हणून. तू नाही तुझा पाहण असं. मग बोलवा ना की त्याला, माझी तब्येत बरी नाही. फोन करते तो राजा भेटला की त्याच्या ओंधी पिंग घालशील. तो भेटे त्या बघूया, पण तुम्ही आला का? तुला घेतल्याशिवाय सगळी व्यवस्था झालेली आहे ना? हो फर्स्ट क्लास. गड 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 गड. बघा कुणालाही कळता कामा नये. नाही अलीकडे राणी साहेबांची हिरगिरी फारच वाढत चाललेली आहे. काय चालायचं, बायकांची जात खोड जाता जात नाही. अरे पण आज कित्येक दिवसात आमच्या मालतीची आणि आमची साधी भेट सुद्धा झालेली नाही. बघा एवढा मोठा आमचा हा राजवाडा, एवढं मोठं आमचं हे वैभव, आणि एवढं सगळं असून सुद्धा मालतीची आणि आपली साधी भेट सुद्धा होऊ नये. त्याच्या ते काही नाही, हे जर असंच चालत राहिलं ना तर आम्ही लवकरच म्हातारे होऊ. महाराज अहो तुम्ही म्हातारे झाल तर सगळं संपलं. अहो गावातल्या सगळ्या म्हातारे बायका, आपले तळ्या ताठ्या बायका आपल्याकडे आशेने बघताय, तो आशेने बघताय. अरे पण मालतीच काय, थोडी कस होसा महाराज. थोडी थोडी अजिबात नाही. आता एकच प्रतिज्ञा, जोपर्यंत मालती भेटत नाही तोपर्यंत पाण्याचा खोट घेणार नाही आम्ही या घरात. हरकत नाही मला, हरकत नाही. आपण बिअरच्या बाटल्यांची खोकी भरपूर आणून ठेव. चांगली चांगली फोड बाटली, चांगली चांगली फोड बाटली. तेच.
काय चाललंय? कामात न गेलाय, ताळ सोडलाय, ताळ राणी साहेब आले की कळेल. तोंड असून बोलायचं नाही, डोळे असून बघायचं नाही, कान असून ऐकायचं नाही, दार उघडं ठेवायचं नाही. पण कोण राणी साहेब? महाराज कुठे? कोण महाराज? हा महाराज. हे काय करते? हे कुठं आहे? हा ते आपलं नेहमीच. हा वाटलंच मला. चला बाजूला. महाराजांचं काय करायचं आहे की? हार्ट अटॅक. हार्टचा पहिला झटका आलाय. एक महिना संपूर्ण विश्रांती, मग घरी. मग तरी घरी येणार ना? हा हो ना. सध्या सगळं काही बिछाण्यावरच. सगळं काही बिछाणा सोडायचा नाही. हार्ट ट्रबल. परवापर्यंत ठीक होते महाराज, असं काय झालं एकाएकी? झटका येतो ना एकाएकी. काय बोलू नका. डॉक्टर नाही बघा. अहो डॉक्टर, ती नाडी दे, हाताची नाडी बघा. हाताची जात नाही मला. मग काय अरे बापरे, नवीन आहे, नवीन आहे. नाळी फुटले ते अजून कळत नाहीये. शिवाय 10, 2, 3 नवीन आकृती बद्दलचं शिक्षण. डॉक्टर आता छातीला मसाज करा. यस. छातीला पोटाला कुठे? अरे बापरे, महाराजांचं हृदय बंद पडले, छोटे ऐकू येत नाही. आता ऐकू यायला हृदय अगदी पंजाब सारखे धावतोय. धडाड 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 धडाड. राणी साहेबांची कृपा. राणी साहेब आपण आलात आणि महाराजांचं हृदय एकदम फास्ट चालायला लागलं. यस सर. अरे महाराज आता आपली माणसं सुद्धा ओळखत नाही. आता मी चाललो. कुठं चाललात महाराज? महाराज काहीतरी काय बोलताय? एवढ्यात कसे जाल तुम्ही? तुमच्यापेक्षा जास्त वयाची कितीतरी माणसं गावात आहेत महाराज. त्या सर्वांची सिनियरिटी डावलून तुम्हाला एकदम वरची गेड कशी मिळणार महाराज? बरोबर ना? यांचं हार्ट ट्रबल काय ते सगळं माहितीये मला. आमच्या डॉक्टरनी सांगितलंय यांची प्रकृती चांगली ठणठणीत आहे. ठणठणीत आहे प्रकृती. पण काय, कोणत्याही डॉक्टरला कोणतीही गोष्ट कधीच एकदम सांगता येत नाही. ते पहिल्यांदा पेशंटला प्रश्न विचारतात आणि मग त्यांच्याकडून उत्तरं काढून घेतात. झटका झटका पुन्हा झटका.
गावाकडून पत्र आले। अरे अरे कोणी गचकला का काय म्हणाव? पोलिसांनी धरून नेले माझ्या मामे भावाला। मित्राचं नाव घेऊन बोर्डाच्या परीक्षेला बसला, नाव घालवलं घराण्याचं। एवढ्याशा गोष्टीने घराण्याचं नाव कसं जाईल? एवढीशी गोष्ट गावकरी बोलतात, आता 2 वर्ष जाईल खडी फोडायला। अरे बापरे, एवढी शिक्षा आणि खोटं नाव घेतल्याबद्दल? मग काय राजवाड्यात ठेवतील, हातात बेड्या ठोकून चांगली वरात काढतील गेटापर्यंत। पोलीस तिकडे कशाला? राजा जगदाळे आहेत का? काय काम आहे? साहेबांना बोलवले गेटावर। गेटावर? गेटावर कशाला? त्या रघुपती रागूला धरलं नाही का त्यांनी? त्याबद्दल सरकार बक्षीस देणार आहे त्यांना। असं होय राजा भाऊ, आता तर असे होते। गेले वाटत बाहेर, सांगेन त्यांना मी आल्यावर। बरं बरं, लवकर पाठवून देता ना। साहेब वाट बघतात, तुम्ही सांगा। ठीक आहे। वाईट काय आणलं तुम्हाला? म्हणतो ऐकला पण काय म्हणतो? नाटक एकदम बंद झालं। मी महाराजांना स्पष्ट सांगणार की त्या मार्तंडराव जगदाळांचा पोरगा मी नवाज तू आहेस। तू कोण महाराजांनी केलं तर? मी सरळ त्यांचे पाय धरणार त्यांना सांगा मी सांबराचा बाबने। अरे बाबा असं नको करू। माझ्या घरी बसणं पाप नाही, पण हे श्रीमंताचं सोन घेणं गुन्हा आहे। गुन्हा आईला खरं सांगायची पंचायत, खोटं सांगायची पंचायत, मग त्यापेक्षा खरं सांगितलेलं कुठं वाईट? काय काय हे बाबा काय तुम्हाला दोस्त आहे का? चल चल राजा, हे तुम्हाला दोस्त नाही काय? पण तू आता पोरगी हाताशी आली आल्या तुम्हाला दगा देणार काय? इतके दिवस थांबलात का नाही? आता थोडे दिवस थांबा राजा, म्हणजे तुझी माझी भेट तुरुंगातच होणार। 2 वर्ष मी खडी फोडणार आणि तू तू त्या शालीला घेऊन माझ्या समाचारला येणार। त्याची अगोदरच कल्पना असती ना राजा? मी कल्पना नाही तुला महाराजांना, पण तशी संधी मिळाली पाहिजे का नाही? त्याच्यात माझं भांड फुटलं तर? हा एवढंच नाही का, ते मी बघून घेतो। स्वतः कर काय, तू गजाच्या खोलीत राहतो? जमायचं नाही जमायचं नाही। प्लीज म्हणल्यावर साहेबाची लेडी काय करते ठाऊ काय काय? तेवढंच करायचं बाकी ठेवलंय तुम्ही, आता तेवढं आम्हाला करायला हवं आणि तुम्ही सुद्धा। प्लीज म्हणल्यावर साहेबाची लेडी काय करते ठाऊ काय काय? तेवढंच करायचं बाकी ठेवलंय तुम्ही, आता तेवढं आम्हाला करायला हवं आणि तुम्ही सुद्धा। शालिनी तू इतर आजारात कशा आली? त्यात 2 दिवसापासून वाट बघते तुमची, त्या गुलाबरावर घेऊन नकोसा केला माझा, म्हणून इकडे आधी घेऊन फुपाडत आली। अगं महाराजांनी जर तुला पाहिलं तर? पाहिलं तर पाहिलं, काय करतील ते? काय करतील काय सांगणार तुला? महाराज म्हणजे भलताच पावरबाज माणूस, बाई दिसली ना दिसली की इतकी का मी सुंदर दिसते? घ्या, महाराज चेहऱ्याकडे बघतच नाहीत, नुसती बाई असली म्हणजे झालं। महाराज महाराज अरे माता कुठे लोक तू कुठं कपडा करू पाहिजे? पेटीत आहे पेटीत, काय पेटीत हो काजी माता पेटीत नाही, तुला खाली जाणार नाही। तू गुडघ्या आणि गुडघ्या गुडघ्या
काय बाबण्या महाराज ठीक आहे ना गड 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 अरे इथं बसू नका महाराज म्हणजे खुर्चीवर बसा तिकडे असं ठीक आहे काय रे मी या जागेवर बसलो म्हणून तुझं काय बिघडलं रे महाराज ती माझी झोपायची गाडी आहे महाराज असं काय रे तू ज्या गादीवर झोपतोस त्या गादीवर मी बसलो तर तुझी काय हरकत आहे त्याला अरे मी राजा आहे आणि राजा रे मी गादीवर बसतो काय महाराज त्या गादी आता गेल्या म्हणजे आता फक्त वळकट्या राहिल्या हे आवडलं मला तुझा फारच आवडलं गड 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 अरे ही कोणी चलपलेली ही माझी असू दे रे बहीणच ना हा मग इथं अशी अडचणीच्या जागी का बरं लपली ती काय आम्ही लपंडाव खेळत होतो लपंडाव गडगड गडगड आम्हाला लपंडाव फार आवडतो आम्ही नेहमी खेळतो अरे पण ह्या अशा अडचणीच्या जागी लपंडाव खेळण्यापेक्षा आमच्या राजवाड्यावर का पाठवत नाही तिला आम्ही खेळू लपंडाव काय ये जवळ ये लाजू नको अरे महाराज ती माझी बहीण नाही बायको व्हायची आहे माझी फार लवकर तो उघडलं आता केवढा घोटाळा झाला असता चल गे पण महाराज मी कळलं अरे आता लवकरच अगदी मोठ्या ताटात तुम्हाला दोघांचं लग्न उडून देतो मग अरे हो उद्या माझा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या करमणुकीच्या कार्यक्रमाची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे नाही नाही तुझ्यावर नाही तुम्हा दोघावर आहे तर समारंभ तसा घरगुतीच आहे काय मग करायला तयारी गड 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 महाराज गड 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 महाराज गड 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 संग कामिनी सखे साजणी अग संग कामिनी सखे साजणी जादू काय केली संग कामिनी सखे साजणी जादू काय केली गहिरवी मेंदी तळहाताची लाल कशी झाली गहिरवी मेंदी तळहाताची लाल कशी झाली प्रेम रंग हा सर्व उशेचा नभातच विरतो नाच नाचता मोर लांडुरी गर्भ नवा झुळतो ग नाच नाचता मोर लांडुरी गर्भ नवा झुळतो सांग कामिनी सखे साजणी गालावरची खळी मनाला घालते कखी राधा गाली पाहून तिळा
सजनी नक्षत्र नभीति गीत का ये गाती मृग मोठा की स्वाति मोठी सांग कांति अग शिंपल्यात त्या स्वाति जलाचे शिंपल्यात त्या स्वाति जलाचे मोतीच होती मृग नक्षत्र श्रेष्ठ ह्या जगी अन्न मिळे कोटी ग मृग नक्षत्र श्रेष्ठ ह्या जगी अन्न मिळे कोटी ऐक कामिनी सखे सजनी कामिनी समोर असताना तो युवराजांकडे कशाला बघेल काहीतरी काय बोलायचं ना अरे महाराजांचा राजवाडा म्हणजे काय आपल्या चाळीतलं कुराड आहे का सगळी बायका पुरे इथेच कोंबलेली अरे पण काय काय कामिनी युवराजांना अंघोळ घालायची पोरग काय भाग्यवान असेल ने असं मग ती सांगायची काय युवराजांच्या मागच्या बाजूला मागच्या बाजूला म्हणजे शेतली कुठं याने कहा वय तिथच युवराजांच्या मागच्या बाजूला तुळशीच्या पाना एवढा काळा डाग आहे तुळशीच्या पाना एवढा काळा डाग आता आपलं काम सोपं झालं करेक्ट तुळशीच्या झाडा एवढा कपकन पकडायचं आणि थटकनच्या ठिकाणून बघायचं हे तुम्हाला बाय हा का मळ आहे मळ बेस्ट ऑफ लक गजा तू अरे ही कमाल झाली खरोखर कमाल काय साली माझी काय सवय कसली सॉलिड मारणे तुला काय लहान मोठा फरक कळतो की नाही अरे जाणार जास्ती चला ना चल तिकडे कुठे चालला परत तिकडे चल अरे शाळेत अशी धमाल आली ना मजा आली बघ अरे कशा बाजू नाही जे काय झालं काय झालं काय कोण इन्स्पेक्टर साळवी का हो आम्हीच बोलतोय महाराज
काय लागला का तपासूरांचा? नाही हे बघा इन्स्पेक्टर, काय वाटेल ते करा, हजारो रुपये खर्च झाला तरी आम्हाला चालेल. नाही ओ शंकाच नाही, खात्रीच आहे आमची. हो ते धमकी देणारच काम असणार, ते प्रश्नच नाही. हा संकट सुद्धा कशी एका मागून एक येतात. कालपासून राजाचा पत्ता नाही, आज युवराज बेपत्ता. राजाची कसली काळजी करता, तो गेला असेल आपल्या घरी आपल्या शिस्तीला कंटाळून. अरे खरंच हे कसं लक्षात आलं आमच्या? हॅलो हॅलो, कोण मार्तंडराव का? हा मी मार्तंडराव बोलतोय. कोण महाराज का? हा बोला बोला. आमचा राजा बरा आहे ना? म्हणजे काय राजा तुमच्याकडे आला नाही? कालपासून आमच्या घरात कुठं दिसत नाही तो. दिसत नाही म्हणजे पोलिसात वर्दी दिली का? पोलिसात? हो हो देतो आता पोलिसात वर्दी. हो पण म्हटलं आधी तुमच्याकडे चौकशी करावी का? अहो चौकशी कसली करता, हरवायला तुम्ही लहान आहे. लहान नसलं म्हणून काय झालं? आता तोंडाला आलेल्या पोरगा गेला की हो. रडायला काय झालं? हरवला म्हणजे मेला ना. चला बघूया काय भांडण झाली. शाले शेवटचं विचारतो मी तुला, गुमान माझ्यावर येणार आहेस का नाही? तुम्ही जा बघू इथला, आई आजारी. आज काही विचारू नका. आजारी पडायला काय झालं खेडीला? आता सोन करते. हे बघ त्या राजाची वाट बघत असेल ना तर माझा एक विसरून जा त्याला. ते का म्हणत? सांगितलेलं एकदा ते लगीन करणार आहेत माझ्या बरोबर. बस वाट बघत. अगं जमीनदाराचा एकुलता एक पोरगा, तो तुझ्यासारख्या तमाजगीर पोरीबरोबर लगीन करणार. कोण जमीनदार? अगं तुझा तो राजा भाऊ खेळवतोय तो तुला. अगं खेळून खेळून तुझा खुळखुळा झाला का दिल सोडून, त्यापेक्षा माझ्याशी लगीन कर. अगं फडाची मालकीण होशील एका रात्री. आजपासून लई ऐकून घेतलं तुमचं, पण तुमच्या संग लगीन व्हायला शालीने काय तुमची आमच्यासारखी नाही. मग काय राजाची लेख आहे काय? राजाची राणी व्हायचं नशीब घेऊन जन्माला आली होती बापडी. आई मी तुझी आई नाही पुरी, मी त्याच्या तालीवर घरानं जन्माला आली होतीस. खरं सांगतेस का बनवतेस तुम्हाला? देवाकडे जाता जाता कशाला खोट बोलू. नदीला मोठा पूर आला होता त्या सालची गोष्ट आहे. मोहित्यांची समजी माणसं पुरात वाहून गेली, पण देवाने हिला वाचवलं, हिला नवी वाढवलं, पोटच्या पोरीवाणी जपलं. आई खरंच मी तुझी मुलगी नाहीस पोरी, खरंच नाही. त्यांच्या घराण्यात होता येत, तू पुरात सापडलीस तर तुझ्या गळ्यात होता. शालिनी तू खरंच मोहित्यांची मुलगी आहेस, राजा मला नेहमी सांगायचा. हॅलो, हा यस येस आम्हीच बोलतोय. हा अहो काय सांगताय काय, दोन राजे सापडले? गुड 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 गुड. तुम्ही असं करा, तुम्ही त्याला सोडू नका, आम्ही आता तिथे आलो काय. अरे कोण मार्तंडराव? गुड 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 गुड, अगदी वेळेवर आला. तुम्ही असं करा, तुम्ही आता माझ्यावर चला, मी तुम्हाला पोलीस स्टेशनवर सोडतो आणि मी पुढे निघून जातो. अहो युवराजाची बातमी कळली आहे, चला चला चला. साहेब मग काय म्हणणार तुमचं? आमचा राजा आहे, दुसऱ्याला सोडून दे. ठीक आहे गणपत जे साहेब सोडून द्या दोघांना. हा उपकार झाला साहेब. राजा
राजा ए राजा ए राजा गुलाबराव ने शाळेने पळवली पळवली काय रे बंदोबस्त ठीक आहे ना आहे जी दरवाजा उघड नीट लक्ष ठेवा कोणी ज्यादा गडबड करायला लागला तर शेकून काढा येस बॉस मी आहे ठाऊ चल बुडा चल बुडा आले 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 काय बरं पोटात येईल कळ माझ्या एकाच ठोशामुळ मर खाऊन रडत्यात डोळ पाणी थेंब थेंब काय जिथं तुझं आणि माझा जुळ हाडदणक्यात होईल खेळ नको दाऊस उगाच बळ मार खाशील जात पळ शाल्याने युवराज तू सांभाळ बाकी आणि मी बघतो चालेल युवराजांना घेऊन जा मी नंतर येतो हा गडगड गड गुडगुडी आली वाह सावात रे बहादरानो गडगड गडगड काय चला गडगड 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 युवराज युवराज कुठे गेला होतो तो आम्हाला सोडून तुमच्याशिवाय आम्हाला कशातच काही हे वाटे ना हो युवराज युवराज रामभाऊ रामभाऊ तुम्ही जरा शांत व्हा तुम्ही रडताय कशाला आता एवढा सापडले ना आता मग रडायला कशाला होय आता काय तरी बुवा तुमचे राजा बाबा तुम्ही इकडे या कोण आहे तिकडे मी आहे महाराज आज्ञा करा ना रामभाऊ तुम्ही नेहमीच आमच्या पुढे पुढे असता आता आता तुम्ही जरा मागवा काय कामिनी होय महाराज गड 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 गड
गडगड गडगड तिसरा घंटा कुठे गेला? हा काय महाराज पण हा तिसरा कंठा तुझ्याकडे कसा? माझी कामिनीची माझी टक्कर झाली तेव्हा. महाराज मूळ स्वभाव काय अजून त्याचा जात नाही. मग काय करणार, तुम्हा दोघांना दोन पार्टनर मिळाले, मी पडलो एकटा, म्हणून आपली मूळची प्रॅक्टिस सुरू केली. काही गरज नाही तुला प्रॅक्टिस सुरू करण्याची, तुझ्यासाठी आमच्याकडे पार्टनर तयार आहे. काय हा बघ तो कंठा गळ्यात घाल आणि आई बाबा आले तर पळ. पळतंय कुठं? पाया पडा, पाया पडा त्यांच्या. नमस्कार महाराज. नमस्कार. अरे बघताय काय, पाया पडा. सगळं काही कळलंय मला. या राजा बाबण्यानं पत्ता लागू दिला नाही. हो पण कामिनीने मात्र चांगली हेरगिरी केली. आईला कामिनी तू गडगड गडगड ए तू पाया पाया गड 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 गड. बाबा मी जरा ला 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 ला